Welcome student, last lecture we learned about the computer graphics images types, that is raster images and vector images. In this lecture we learn about the display devices or computer graphics. तर चला बघूया आपण आता कम्प्युटर ग्राफिक्ससाठी कुठले कुठले डिस्प्ले डिव्हायसेस आहेत. तर आपल्याला माहीत आहे कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे बिटमॅप इमेज, तिलाच आपण काय म्हणतो आहोत रास्टर इमेज. तर आज आपण डिस्प्ले डिव्हाइस बघणार आहोत. त्यामध्ये बघा, डिस्प्ले डिव्हाइस इज अ डिव्हाइस यूज फॉर प्रेझेंटेशन ऑफ इन्फॉर्मेशन सच ॲज इमेज ऑर टेक्स्ट फॉर व्हिज्युअल पर्पज, दॅट इज टू डिस्प्ले इन्फॉर्मेशन. जसं आपला कम्प्युटर आहे, आपला कम्प्युटर आपल्या स्क्रीनवरती काय करतो, आपल्याला डिस्प्ले करतो. इमेज असेल आपल्या लॅपटॉपमध्ये, त्याच्यावरती क्लिक केलं इमेजवर तर इमेज डिस्प्ले होते. काही डॉक्युमेंटेशन प्रेझेंटेशन असेल, जसं माझं हे स्लाइड शो पीपीटी प्रेझेंटेशन आहे, त्याच्यावरती क्लिक केलं ते प्रेझेंटेशन डिस्प्ले झालं. तो काय झाला, आपला एक डिस्प्ले. आता त्या डिस्प्ले डिव्हाइसेससाठी कुठले कुठल्या टाईपचे डिस्प्ले यूज केले जातात हे आपण आज शिकणार आहोत. तर पहिला डिस्प्लेचा टाईप आहे रास्टर स्कॅन डिस्प्ले. आता रास्टर म्हणजे काय, सर्वांना माहीत आहे, बिट मॅप म्हणजे एक बिट. बिटमॅपमध्ये काय होतं, पिक्सेल यूज केला जातो. तर रास्टर म्हणजे काय, त्यालाच आपण काय म्हणतो, बिटमॅप म्हणतो किंवा त्यालाच पिक्सेल म्हणतो. म्हणजे रास्टर स्कॅन डिस्प्लेमध्ये काय असेल, आपल्याला सर्व जे काय असतील ते पिक्सेल असतील, म्हणजे पिक्चर्स एलिमेंट्स असतील इथे आपल्याला. आता बघा, रास्टर स्कॅन डिस्प्ले आर मोस्ट कॉमन टाईप ऑफ ग्राफिक्स मॉनिटर विच एम्प्लॉय CRT. म्हणजे कशापासून बनलेला आहे, तो कॅथोड रे ट्यूबची जी काही टेक्नॉलॉजी आहे, त्या कॅथोड रे ट्यूबच्या टेक्नॉलॉजी यूज केली जाते ही रास्टर स्कॅन डिस्प्लेमध्ये. तर बघा नेक्स्ट काय, इट इज बेस्ड ऑन टेलिव्हिजन टेक्नॉलॉजी. टेलिव्हिजन म्हणजे काय, टी व्हीची टेक्नॉलॉजी. पूर्वीच्या काळी बघा, ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होत्या किंवा कलर टी व्ही होत्या मोठ्या, CRT यूज करून बनवलेल्या असायच्या. त्यामध्ये काय केला जातो, हा रास्टर स्कॅन डिस्प्ले केला जातो. आता रास्टर स्कॅन डिस्प्ले नेमका कसा डिस्प्ले आहे ते बघा. इन रास्टर स्कॅन सिस्टीम इलेक्ट्रॉन बीम स्वीप्स अक्रॉस द स्क्रीन फ्रॉम टॉप टू बॉटम कवरिंग वन रो ॲट अ टाईम. इथे फिगरमध्ये दिलेला आहे बघा, हा टी व्हीचा डिस्प्ले दाखवलेला आहे किंवा आपल्या मॉनिटरचा एखादा डिस्प्ले दाखवलेला आहे. तर काय केलं जातं, रास्टर स्कॅन डिस्प्ले काय आहे, एक स्कॅनिंग साठी वापरलं जाणारं डिव्हाइस आहे. त्याच्यामध्ये काय केलं जातं, एक इलेक्ट्रॉनिक बीम असतो, तो आपल्या स्क्रीनवरती फिरतो, स्क्रीनवरती मूव होतो. कसा मूव होतो, तो वरपासून खालीपर्यंत, म्हणजे टॉपपासून बॉटमपर्यंत. इथे बघा, इथे दिलेलं आहे ह्या टॉप लाईनपासून तर तो बॉटम लाईनपर्यंत तो मूव होतो. आता हा मूव होताना काय करतो, एक एक लाईन कवर करतो. समजा ही बघा पहिली लाईन, त्यानंतर दुसरी लाईन, हे काय दिलेलं आहे, रोज दिलेले आहेत. म्हणजे तो काय करतो, मूव होताना एक एक रो तो कवर करतो. आता सेकंड बघा, अ पॅटर्न ऑफ इल्युमिनेटेड पॅटर्न ऑफ स्पॉट इज क्रिएटेड बाय टर्निंग बीम इंटेन्सिटी ऑन अँड ऑफ ॲज इट मूव्ज अक्रॉस इच रो. म्हणजे काय करतो, हा जो इलेक्ट्रॉनिक बीम हा प्रत्येक रोमधनं मूव होतो तेव्हा तो काय करतो, एक इल्युमिनेटेड स्पॉट जनरेट करतो. म्हणजे इल्युमिनेटेड स्पॉट म्हणजे काय, एक पॅटर्न क्रिएट करतो की जिथे बीमची इंटेन्सिटी ऑन किंवा ऑफ होते. म्हणजे बीम मूव झाला, जसं आपण बॅटरीचा टॉर्च लावला, इलेक्ट्रॉनिक्स बीम आहे तो, असा काय केला, ज्या ठिकाणी आपण बॅटरी अशी फिरवतो तसा तो त्या दिशेने तो मूव होतो. म्हणजे हा जो काही बीम आहे तो काय करतो, आपण जशा रोने तो मूव करतो, जशा रोने तो इलेक्ट्रॉनिक बीम फिरवला जातो तशा रोने तो काय करतो, एक इल्युमिनेटेड पॅटर्न क्रिएट करतो. तो बीम बीम त्याच्या इंटेन्सिटीला ऑन किंवा ऑफ करण्यासाठी. नंतर बघा, आता जेव्हा तो बीम फिरतो तेव्हा तिथे काय होतं, एक पिक्चर डेफिनेशन ड्रॉ केली जाते एका मेमरी एरियामध्ये, त्याला काय म्हणतो आपण, रिफ्रेश बफर. बघा, द पिक्चर डेफिनेशन दॅट इज टू बी ड्रॉन इन स्टोर इन अ मेमरी एरिया कॉल्ड द रिफ्रेश बफर ऑर फ्रेम बफर. तो इलेक्ट्रॉनिक्सचा बीम काय करतो, फिरताना एक पॅटर्न ड्रॉ करतो. तो पॅटर्न कशामध्ये स्टोअर केला जातो, आपल्या मेमरी एरियामध्ये स्टोअर केला जातो, त्या एरियाला आपण रिफ्रेश बफर म्हणतो. जो पॅटर्न ड्रॉ केला जातो त्याला आपण काय म्हटलं आहे, पिक्चरची डेफिनेशन म्हटलं आहे. आता बघा,
नंतर रिफ्रेश बफर काय करतो, ती पिक्चरची डेफिनेशन स्टोअर केल्यानंतर दिस रिफ्रेश बफर होल्ड्स इंटेन्सिटी व्हॅल्यूज फॉर ऑल स्क्रीन पॉइंट स्टोअर इंटेन्सिटी व्हॅल्यूज आर रिस्टोर्ड फ्रॉम फ्रेम बफर अँड पेंटेड ऑन स्क्रीन टॉकिंग वन रो ॲट अ टाईम. म्हणजे जी काही पिक्चर डेफिनेशन, म्हणजे जी पिक्चरची इमेज त्याने स्कॅन केली असेल, जी पिक्चरची इमेज तयार केली असेल, ती स्क्रीनमध्ये तो काय करतो, डिस्प्ले करायला सुरुवात करतो. बट कशी, त्याच्या इंटेन्सिटीच्या व्हॅल्यूनुसार. ती इंटेन्सिटीची व्हॅल्यू ऑन आहे की ऑफ आहे. जसं आपल्याकडे ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही आहे, ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीची इंटेन्सिटी होती 1 बीट, तशी इथे काय करतो तो कलर टी व्हीसाठी किंवा ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीसाठी तो त्याची इंटेन्सिटी ऑन किंवा ऑफ करतो. आता बघा, हा जो काही इलेक्ट्रॉनिक बीम स्क्रीन पॉइंट आहे, तो स्क्रीन पॉइंट काय करतो, इंटेन्सिटी व्हॅल्यू घेतो, ग्रुप ग्रुपने इंटेन्सिटी व्हॅल्यू घेतो. आणि ती इंटेन्सिटी व्हॅल्यू घेतल्यानंतर जी काही रिफ्रेश बफरमध्ये पिक्चर डेफिनेशन तयार झाली असेल, त्या पिक्चर डेफिनेशनला रिट्राईव्ह केलं जातं स्क्रीनवरती. बट ती कशी रिट्राईव्ह केली जाते स्क्रीनवरती, एक एक रोजने, प्रत्येक रोजने. बघा इथे दिले, इच स्क्रीन पॉइंट इज रेफर्ड टू ॲज पिक्सेल, पिक्चर एलिमेंट घेतो. आता नेक्स्ट, इन रास्टर स्कॅन सिस्टीम रिफ्रेशिंग इज डन ॲट अ रेट ऑफ 60 to 80 फ्रेम्स पर सेकंद. एका सेकंदाला तो किती घेतो आपल्या, 60 to 80 फ्रेम्स घेतो. रिफ्रेश रेट्स आर ऑल्सो समटाईम्स डिस्क्राईब इन युनिट्स ऑफ सायकल पर सेकंद ऑर हर्ट्स. ॲट द एंड ऑफ इच स्कॅन लाईन द इलेक्ट्रॉनिक बीम रिटर्न्स टू द लेफ्ट साईड ऑफ द स्क्रीन टू बिगिन डिस्प्लेईंग द नेक्स्ट स्कॅन लाईन. म्हणजे इथे डायग्राममध्ये बघितलं आहे, हे बघा इथे लास्टला काय आहे, जेवढा इलेक्ट्रॉनिक्स बीमची स्कॅनिंग झालं, एक स्कॅनिंग लाईन संपली, तर तो काय करतो, जेव्हा रो संपेल तेव्हा तो परत कशाला जातो, आपल्या लेफ्ट साईडला जातो स्क्रीनच्या. म्हणजे इथे दिले, ॲट द एंड ऑफ इच स्कॅन लाईन द इलेक्ट्रॉन बीम रिटर्न्स टू द लेफ्ट साईड ऑफ द स्क्रीन टू बिगिन डिस्प्लेईंग द नेक्स्ट स्कॅन लाईन. परत स्कॅन लाईन चालू करायची असेल तो आपल्या स्क्रीनच्या लेफ्ट साईडला जाऊन थांबेल. नंतर बघा नेक्स्ट, आता रास्टर स्कॅन डिस्प्ले प्रोसेसर, यामध्ये काय आहे, रास्टर स्कॅन डिस्प्ले प्रोसेसर आहे, तो डिस्प्ले प्रोसेसर काय करतो, तर जे काही आपल्याला डिस्प्ले करायचं आहे, जे काही आपले स्क्रीन पॉइंट असतील किंवा पिक्चर डेफिनेशन असेल, ती डिस्प्ले करण्यासाठी आपण यूज करतो तो रास्टर स्कॅन डिस्प्ले प्रोसेसर. हा डिस्प्ले प्रोसेसर काय करतो ॲक्च्युली, अन इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ डिस्प्ले प्रोसेस इज टू डिजिटाइज अ पिक्चर डेफिनेशन गिवन इन अन ॲप्लिकेशन प्रोग्राम इन टू अ सेट ऑफ पिक्सेल इंटेन्सिटी व्हॅल्यूज फॉर स्टोरेज इन रिफ्रेश बफर. दिस प्रोसेस इज रिफ्रेश रिफर टू ॲज स्कॅन कन्वर्जन. म्हणजे आपण जो काही रिफ्रेश बफरमध्ये पिक्चर डेफिनेशन तयार केली आहे डिस्प्ले करण्यासाठी, त्या पिक्चर डेफिनेशनला स्कॅनमध्ये, म्हणजे ओरिजिनल इमेजमध्ये डिस्प्ले करण्याचं काम कोण करते, आपला रास्टर स्कॅन डिस्प्ले प्रोसेसर करतो. आता दुसरं काम काय आहे या रास्टर स्कॅन डिस्प्ले प्रोसेसरचं, तर द पर्पज ऑफ डिस्प्ले प्रोसेसर इज टू रिलीव द CPU फ्रॉम ग्राफिक्स जॉब. म्हणजे काय आहे, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट जर ग्राफिक्समध्ये काम करत असेल एखाद्या शेप साईजवरती, तर तो काय करणार, त्याला रिलीव करणार आणि इकडे इमेज डिस्प्ले करण्यासाठी तो त्याला अप्लाय करणार किंवा त्याला सेट करणार. नंतर नेक्स्ट काय आहे काम, डिस्प्ले प्रोसेसर्स कॅन परफॉर्म व्हेरियस अदर टास्क लाईक क्रिएटिंग डिफरंट लाईन स्टाईल, डिस्प्लेईंग कलर एरियाज. इट इज सिटिफिकली डिस्प्ले प्रोसेसर्स आर युटिलाइज टू इंटरफेस इनपुट डिव्हायसेस सच एज माउस जॉयस्टिक. म्हणजे हा काय करतो, डिस्प्ले प्रोसेसर बरोबर पण इंटरफेअर करतो. आता याचे ॲडव्हान्टेजेस बघा काय आहेत, सॉरी त्याच्या आर्किटेक्चर बघूया आपण कसं. हा आहे जो CPU काय करेल, डिस्प्ले प्रोसेसरच्या ज्या काही कमांड्स आहेत त्या कमांड्स घेईल, इथे सिस्टीम मेमरीमध्ये जो आपला रिफ्रेश बफर असेल त्या रिफ्रेश बफरकडे स्टोअर करेल. नंतर जे काही डिस्प्ले करायचं आहे ते डिस्प्ले करण्यासाठी तो काय करेल, कंट्रोलरकडे जाईल. म्हणजे व्हिडिओ इथे कंट्रोलर रिफ्रेश बफरमधनं तो कंट्रोलरकडे पाठवला जाईल,
कुठला काय डिस्प्ले करायचं आपल्याला ते इथे ठरवलं जाईल. त्यानंतर काय केलं जाईल, आपल्या मॉनिटर स्क्रीनवरती डिस्प्ले केलं जाईल. विथ द हेल्प ऑफ सिस्टीम बस आपण हे टास्क इंटरकनेक्टेड स्टेजेस करू शकतो. आता ॲडव्हान्टेजेस काय आहेत बघा. रास्टर स्कॅनचे रिअल लाईफ इमेजेस विथ डिफरंट सेट्स कॅन बी डिस्प्ले. म्हणजे काय आहे, ज्या आपल्या रिअल लाईफ इमेजेस असतील त्या डिस्प्ले करण्यासाठी, म्हणजे टी व्हीच्या मॉनिटरवरती जे काही आपल्याला न्यूज वगैरे दिसतील त्या डिस्प्ले करण्यासाठी आपण यूज करतो रास्टर स्कॅन डिस्प्ले. पूर्वीच्या काळी वापरायचो जे आपले टेलिव्हिजन सिस्टीम होती तेव्हा. परत हा काय करतो, कलर रेंज अवेलेबल इज बिगर दॅन रॅन्डम स्कॅन डिस्प्ले. नेक्स्ट आपण डिस्प्ले डिवाइस शिकणार आहोत रॅन्डम स्कॅन डिस्प्ले, त्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये कलर रेंज जास्त आहेत. नंतर काय आहे, यूज फॉर रिअलिस्टिक इमेज, म्हणजे वास्तविक पिक्चर जे आहेत ते तो एकदम ॲक्युरेट दाखवतो. डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत त्याचे, रिझोल्युशन इज लोअर दॅन रॅन्डम स्कॅन डिस्प्ले. रॅन्डम स्कॅन डिस्प्लेचं रिझोल्युशन बेटर आहे याच्यापेक्षा, आणि रास्टर स्कॅन डिस्प्लेचं रिझोल्युशन कमी आहे रॅन्डम स्कॅन डिस्प्लेपेक्षा. आता याला मेमरी जास्त लागते ॲज कम्पेअर टू रॅन्डम स्कॅन डिस्प्ले. आणि डेटा अबाउट द इंटेन्सिटीज ऑफ ऑल पिक्सेल हॅज टू बी स्टोअर, म्हणजे काय आहे, सगळ्या पिक्सेलच्या इंटेन्सिटीज आपल्याला स्टोअर करून ठेवायला लागतात, त्यामुळे मेमरी इथे जास्त लागते. अजून एक आहे की जी काही स्कॅनिंगची लाईन आहे ती काय करतो, तो झिकझॅक लाईन ड्रॉ करतो. हे काय आहेत आपले डिसॲडव्हान्टेजेस ऑफ द रास्टर स्कॅन. अशी अपेक्षा आहे की सर्वांना हा रास्टर स्कॅन डिस्प्ले समजला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, व्हिडिओ जर समजला नाही तर परत एकदा बघा. धन्यवाद.